नमस्कार, मी भारत दत्तात्रय कांबळे, राहणार काशेवाडी भावनिकेत, पुणे मनपाच्या कॉलेजमध्ये राहतो। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे कारण एवढं की माझ्या भागातील माजी गृहराज्यमंत्री माननीय रमेश बागवे साहेब यांनी महापालिकेची व धर्मदाय चॅरिटी कमिशनरची कशा प्रकारे फसवणूक करून महापालिकेच्या अत्यंत किफायतशीर आणि मौल्यवानाची किमतीची जागा असलेल्या ठिकाणचा कशा प्रकारे दिशाभूल करून त्या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक आर्थिक स्तोत्र सुरू करण्यासाठी खोटे पुरावे, खोटे कागदपत्र, खोट्या नोंदी आणि महापालिकेच्या प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या संगनमताने एक अतिशय मौल्यवान किमतीच्या जागेचा ताबा मिळवून ते इतर दुसऱ्या संस्थेला त्यांनी त्यांच्याबरोबर कुठल्या व्यवहारात त्यांनी ती जागा दिली ते मला अद्याप कळू शकलं नाही। पण ज्या धोरणानुसार बागवे साहेबांनी ती शाळा ताब्यात घेतली ती जागा 2003 साली त्यांनी करार करून घेतल्यानंतर गेली 20 वर्ष त्या जागेवर कोणताही उपक्रम किंवा शाळेचा कुठलाही असा विषय किंवा शाळेचं कुठलंही काम त्या ठिकाणी सुरू नसताना महापालिकेने 2008 जे धोरण जाहीर केलं की महापालिकेच्या ताब्यातल्या ज्या काही जागा 99 वर्षाच्या करारात महापालिकेने दिलेल्या आहेत त्या त्यांच्याकडून परत घेऊन आजच्या चालू मूल्यांकनाच्या भावाने आजच्या रेडी रेकनरच्या रेटनुसार त्याचा 1/4 भाग हा महापालिकेचं आर्थिक स्तोत्र सुरू करण्यासाठी पैसे घेऊन त्यांनी महापालिकेने त्यास इतर संस्थेला द्यावा। पण माननीय राजेंद्र मोटे साहेबांनी एक अतिशय नवा आणि अतिशय असा ऐतिहासिक नोंद या महापालिकेच्या कारभारामध्ये आणि दप्तरीमध्ये त्याची नोंद असलेला एक पुरावा मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे। जर 99 वर्षाचा करार 2008 साली जर भंग झाला तर 2022 साली महापालिकेने माननीय गृहराज्यमंत्री माजी गृहराज्यमंत्री माननीय रमेश बागवे साहेबांना कोणत्या कशाच्या आधारे आणि कोणत्या नियमात त्यांना ती जागा 99 वर्षाच्या करारात नाम मात्र 1 रुपया भाड्याने दिली याचा महापालिका आयुक्त प्रशासन यांनी गांभीर्याने विचार करावा। आणि त्यांनी फक्त महापालिकेचीच नाही तर चॅरिटी कमिशनरची सुद्धा फार मोठ्या प्रकारे कुठली नोंदी नसताना ती संस्था अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आपण त्याची खात्री करून घ्यावी आणि अशा गैरकारभाराला करणाऱ्या व्यक्तींवर शासनाने ताबडतोब मोठ्यातली मोठी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ती जागा ताबडतोब महापालिकेने ताब्यात घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून त्यांना चुकीचे आणि बिनबुडाचे आणि अर्धवट माहितीच्या आधारे केलेले आरोप आहेत किंबहुना राजकीय द्वेषातून केलेले आरोप आहेत असं त्या ठिकाणी माझं मत आहे। कारण महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंबहुना माजी राज्यमंत्री म्हणजे बागवे साहेबांनी व क्रांतीवीर लवचिक साळवे एकता प्रतिष्ठानने आतापर्यंत कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही, करत नाही आणि भविष्यातही करणार नाही असं या ठिकाणी मी ठामपणे सांगू इच्छितो। वास्तविक पत्ता आता आपण आत्ता विचारल्यामुळे बाहेर असल्यामुळे ते सगळे कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत, परंतु गरज भासल्यास 1-2 दिवसात मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांसहित आणि पुराव्यासहित त्या ठिकाणी सगळी त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला देईल आणि जे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यासूर त्या ठिकाणी सर्वांना सांगेल। फक्त 1-2 दिवस गोष्टी या ठिकाणी आता आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माहितीसाठी की त्यांनी जे सांगितलं की ते शाळेची जागा चुकीच्या पद्धतीत आणि इतका वेळ गेल्यानंतर ते कसे पैसे भरून घेतले त्यांना माहीत नसेल की महानगरपालिकेमध्ये 13 ऑगस्ट 2022 रोजी लोक न्यायालयाची त्या ठिकाणी लोक न्यायालय झालं होतं आणि याच्या माध्यमातून अनेक महिन्यांपासून किंवा दीर्घकाळ त्यांचं कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत किंवा वाद चालू आहेत किंवा त्या ठिकाणी पैशांवरनं काही त्या ठिकाणी मतभेद असतील तर ते त्याचा निवारण करण्यासाठी ते लोक न्यायालय होतं आणि त्याच ह्याच्यामध्ये आमच्याही संस्थेबद्दल त्या ठिकाणी होतं। कारण आमच्या संस्थेचे 2 संचालकांमध्ये कायदेशीर वाद होते आणि त्यांनी एकमेकांना आणि संस्थेला त्या ठिकाणी वकिलांमार्फत नोटीस देऊन त्या ठिकाणी सगळं थांबवलं होतं म्हणून काही वर्ष ते पैसे भरण्यात आले होते। नाहीतर आपण त्याचे हप्ते बांधले तर आपण बघितलं असं महानगरपालिकेत रेकॉर्ड तिथं उपलब्ध आहे, पहिले 4-5 हप्ते व्यवस्थित भरले ते आणि नंतर त्या ठिकाणी तो वाद झाल्यानंतर कोर्टाच्या आणि वकिलांच्या नोटीस आल्यानंतर ते थांबलं होतं। पण दुर्दैवाने त्यातले एक संचालक वारलाल म्हणून ते सगळं वाद निवळला आणि मग त्या ठिकाणी ते पैसे आम्ही भरले। ते भरत असताना महानगरपालिकेने जी निर्धारित केलेली जी त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे असेल ती रक्कम व त्याच्यावरचं व्याज असं एकसाथ त्या ठिकाणी भरल्यामुळं त्या ठिकाणी तो कुठला प्रश्न कोणाचा नुकसान किंवा महानगरचं नुकसानाचा प्रश्न उद्भवत नाही। दुसरी गोष्ट
त्यांनी जे त्या ठिकाणी सांगितले की हे जागा बळकवले ते जागा बळ, तर भारत कांबळे साहेब हे या ठिकाणी मोठे नेते आहेत. आणि त्यांनी याच्या आधी देखील 2011 मध्ये माझ्या विरुद्ध महानगरपालिकेच्या गेटवर त्या ठिकाणी उपोषण केलं होतं, काही समाज मंदिराचे फोटो दाखवून त्या ठिकाणी गेलं होतं. परंतु खोटे आरोप करायचे, चुकीचे आरोप करायचे, म्हणून प्रशासन त्यांच्या गोष्टीला कधी त्या ठिकाणी दखल घेत नाही. जागा बळकवली कोणाला म्हणतात, करार करून महानगरपालिका 40-40 लाख रुपये भरून जागा बळकवत नाही, त्याला जागा घेणं म्हणतात, कायदेशीर जागा घेणं. जागा बळकवली कशाला म्हणतात हे मी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये फोटो सहित उदाहरण सहित सांगेल. मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गटाचं साहित्य सगळं बाहेर फेकून जागा कशी बळकवतात ते त्या ठिकाणी मी विस्तारितपणे सांगू शकेल. फुटपाथवरची जागा त्या ठिकाणी केवळ एका युग पुरुषाचं नाव लावून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कसं बळकवायचं, तिथं वाढदिवसाला आणि लग्न समारंभ कार्यक्रमाला देऊन त्याचे भाडे कसे घ्यायचे, हे जे करतात त्याला जागा बळकवतात. अर्धवट नॉलेज असलेले आणि अर्धवट प्रशासकीय ज्ञान असलेल्या लोकांना हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांचे सगळे आरोप हे चुकीचे आहेत. केवळ एक मागासवर्गीय संस्था चालवणार, आदरणीय वंदनीय लौजी वस्तांच्या नावाने चालणारी संस्था. आज महाराष्ट्रामध्ये किती संस्था चालतात लौजी वस्तांच्या नावाने, बोटावर मोजण्यात घ्या. आणि त्यातली जर एखादी इतकं मोठं म्हणजे 40 वर्ष जर काम कोण करत असेल, 40 वर्ष कोण खोटं काम करू शकत नाही. एखादा व्यक्ती, एखादा महिला, एखादा काही काळासाठी त्या ठिकाणी प्रशासनामध्ये धूळफेक करू शकतो, पण 40-40 वर्ष जर एखादी संस्था आणि तोही उच्च शिक्षित, जो त्या ठिकाणी उच्च शिक्षित राष्ट्रीय खेळाडू आहे असा एक तरुण त्या ठिकाणी संस्थेचं नेतृत्व करतो आणि त्याच्या नेतृत्वामध्ये जर संस्था चांगली चालते तर काही लोकांच्या त्या ठिकाणी पोटात गोळा येतो. स्वतःकडे सत्ता असताना, स्वतःकडे नेत्यांचं पाठबळ असताना आपण चांगली काही काम, विधायक काम करू शकलो नाही, बेकायदेशीर काम करायचे, चुकीचे काम करायचे, ह्याच्यातून पैसे घे, त्याच्यातून पैसे घे, हे असे काम करणारे लोक आहेत आणि ते आरोप करतात. आज त्या ठिकाणी बरेच मुद्दे माझ्याकडे आहेत पण त्या ठिकाणी विस्तृत बोलल. परंतु या ठिकाणी एमआयएम मध्ये च्या माध्यमातून काय काम करायचं, भाजपकडून पैसे घ्यायचे, चेकनी पैसे घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी दाखवू शकतो. भाजपाच्या उमेदवाराकडून एमआयएमच्या त्या ठिकाणी यासाठी कार्यक्रमासाठी यासाठी चेक ह्या भारत कंपनीने पैसे घेतलेत, पण त्या ठिकाणी तो विषय नाही आमचा. त्यांची ती सवयच आहे पैसे घेऊन राजकीय सुपाऱ्या वाजवायचे, पण त्या ठिकाणी त्या अनुषंगाने करतात ते त्यांचं काम त्यांना लखला. परंतु अशा चुकीच्या गोष्टी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न काही लोकांच्या सांगण्यावरनं जो कोण करत असेल तर त्या ठिकाणी ते अत्यंत चुकीचं आहे. आणि नजीकच्या काळामध्ये आपण बघितलं काही प्रवृत्ती, काही विचारधारा, काही नेते समाजामध्ये भांडा लावण्याचा प्रयत्न करतात, मागं बसतात, परंतु दोन लोकांमध्ये वाद निर्माण करतात आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. तुम्ही त्या ठिकाणी आदरणीय वंदनीय लौजी वसंतचं नाव सारखं सारखं घेऊन त्यांच्या नावाला कुठेतरी ठिकाणी गालबोट लावण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, हा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही हाणून पाडू आणि ही गोष्ट समाज कधीही त्या ठिकाणी विसरणार नाही. धन्यवाद.